नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. बातम्यांच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. राम मंदिर कधी उभारणार, तारीख सांगा, उद्धव ठाकरेंचा सरकारला अल्टिमेटम. भीम आर्मी बहुजन युथ संघटनेचा बसपाशी संबंध नाही, लोकांच्या भावनांशी ते खेळत आहेत, मायावती यांचे वक्तव्य. क्वात्रोची आणि अँडरसन हे राहुल गांधी यांचे मामा, पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर टीका. मराठा आरक्षणाच्या नावाखाली सरकारकडून फसवणूक, शरद पवार यांची फडणवीस सरकारवर टीका. पंढरपूरच्या विठुरायाला भक्ताकडून 37 लाखांचा सोन्याचा हार अर्पण. त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने विठुरायाच्या गळ्यात घातला 73 तोळ्याचा हार. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्या वासियांशी संवाद साधला आहे. पहिल्यांदा अयोध्यात आलोय, मात्र आता वारंवार येत राहील असं ठाकरे म्हणाले. तसेच माझ्या अयोध्या भेटी मार्ग राजकारण नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. वचनपूर्ती करणं हे खरं हिंदुत्व आहे असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. आणि आता पिढ्यानपिढ्या गेल्या राम मंदिरांची निश्चित तारीख जाहीर करा असंही ठाकरे म्हणाले आहे. राम मंदिर उभारण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. राम मंदिरासाठी किती दिवस वाट बघावी लागणार असल्याचा सवाल करत राम मंदिर कधी उभारणार याची तारीख सांगा अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी सरकारला इशारा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वीच शिवनेरीवरून आणलेल्या मातीची अयोध्येत पूजा केली. या पूजेनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आता हिंदू वाट बघणार नाही, तो प्रश्न विचारणारच असे सांगत संसदेत कायदा केला तर शिवसेना पाठीशी राहील, मात्र राम मंदिर कधी उभारणार याची तारीख सांगा असे ठाकरे म्हणाले. अयोध्येत रामाच्या दर्शनासाठी आलो, राजकारणासाठी नाही असे सांगत पहिल्यांदाच अयोध्येत आलो, आता वारंवार येत राहणार असेही ते म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कायदा करून राम मंदिर उभारावे अशी मागणी केली. मोदींनी दिलेला शब्द पाळला नाही अशी टीका करत दिलेला शब्द मोदी सरकारने पाळावा असेही त्यांनी म्हटले. यावेळी ठाकरे कुटुंबियांनी संकल्प पूजन केले. या आशीर्वाद उत्सवाला संत महंतांनी हजेरी लावली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवनेरीहून आणलेल्या मातीची अयोध्येत पूजा केली. राम मंदिर बांधले पाहिजे त्यासाठी अध्यादेश काढला गेला पाहिजे अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. त्यासाठी ते 2 दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण ठाकरे कुटुंबियाने अयोध्या वारीच्या निमित्ताने राजकीय सीमोल्लंघन केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. भीम आर्मी बहुजन युथ फॉर मिशन 2019 यांसारख्या संघटना विरोधकांकडून पडद्या मागून चालवल्या जात आहे. या संघटनांचे कार्यकर्ते आमच्या भोळ्या भापड्या लोकांची दिशाभूल करत आहे, त्यांच्या भावनांशी खेळत आहे असा खळबळजनक आरोप बहुजन समाज पक्षाच्या सर्वे सर्वा मायावती यांनी केला आहे. मायावती म्हणाल्या, या संघटना दलित वस्त्यांमध्ये जाऊन आम्ही मायावती यांना पंतप्रधान बनवणार असल्याचे सांगत आहेत. माझे नाव सांगून ते लोकांकडून निधी उकळत आहेत. या संघटनांचे कार्यकर्ते आमच्या लोकांना उच्च जातीतील लोकांविरोधात भडकवत आहेत, त्यांच्या मनात द्वेष पसरवत आहेत. पक्षाच्या वाढीमध्ये या संघटना अडथळा ठरत आहेत. बसपा सर्व जाती धर्माचा पक्ष आहे, या संघटना वैयक्तिक स्वार्थासाठी निर्माण झाल्या आहेत असं त्या म्हणाल्या. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. बोफोर्स घोटाळ्यात हात असलेल्या क्वात्रोची आणि भोपाळ गॅस दुर्घटनेला जबाबदार असलेल्या अँडरसन हे दोघेही राहुल गांधींचे मामा होते. त्याचमुळे त्यांना भारतात गुन्हे करूनही खास विमानाने अमेरिकेला पळवून देण्यात आले आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. मध्य प्रदेश आणि इतर राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. भोपाळमध्ये झालेल्या गॅस दुर्घटनेमुळे हजारो लोकांना प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या अँडरसनला राजीव गांधी यांनी पळवून लावले. अँडरसन आणि क्वात्रोची या दोघांनाही लपून छपून अमेरिकेत पोहोचवण्यात आले. शिवराज सिंग चौहान यांच्यावर आरोप करण्याआधी या दोघांबाबत आईला विचारा असंही खोचक सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. शिवराज सिंग चौहान यांना लोक मामा म्हणतात, त्यामुळे तुमची अडचण होते. तुमचे मामा अँडरसन आणि क्वात्रोची या दोघांनी काय केले आहे ते जरा विचारा. भारताच्या तिजोरीवर या दोघांनीही डल्ला मारला. भारतीय सुरक्षेचे 3-13 वाजवले.
बोफोर्स घोटाळा माझ्या मामानेच केला आहे हे जरा मध्य प्रदेशमधल्या लोकांना सांगा, असेही नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात म्हटले आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. मराठा आरक्षणाच्या नावाखाली फडणवीस सरकारकडून फसवणूक झाली अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. तर उपसमितीचा जी आर काढणं मुख्यमंत्र्यांची मोठी चूक असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या नावाखाली फडणवीस सरकारकडून फसवणूक सुरू असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. तसंच आरक्षणाबाबत नेमलेल्या उपसमितीची पवारांनी यावेळी खिल्ली उडवली. तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारचा जी आर काढण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. उपसमिती स्थापन करून मुख्यमंत्री आरक्षणाच्या मुद्द्यावर पळ काढत असल्याची टीकाही चव्हाणांनी यावेळी केली. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. पंढरपुरातल्या विठ्ठलाच्या चरणी एका विठ्ठल भक्तानं 37 लाखांचा सोन्याचा चंद्रहार अर्पण केला आहे. तब्बल 73 तोळ्यांचा हा हार असल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीने दिली आहे. या हारवर लक्ष्मीची सुंदर अशी प्रतिमा आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने विठुरायाच्या गळ्यात हा हार घालण्यात आलाय. त्यामुळे चंद्रहार गळा कासे पितांबर असं मनमोहक विठ्ठलाचं रूप पाहण्याचा योग भाविकांना आला. तर दुसरीकडे त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त विठ्ठल आणि रुक्मिणीचं मंदिर पुण्याचे भक्त राम जांभुळकर यांनी जरबेराच्या फुलांनी सजवलंय. देवाचे हे रूप पाहण्यासाठी वारकऱ्यांनी मंदिरात मोठी गर्दी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पंढरपूर. नागपुरातील शेडेश्वर येथील लोहरवाणा प्रकल्पाचा कालवा हा तांबारीवरून येणोरा येथे जातो. या कालव्याचे पाणी या मार्गावरील पिकांना देण्यात येते. दरम्यान कालव्यातून पाणी सोडताना हा कालवा तांबारी गावाजवळ अचानक फुटला आणि कालवा फुटल्यानं गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. हा कालवा अचानक फुटल्यानं या कालव्याच्या पाण्याने येथील शेतकऱ्यांचे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर पाणी जाण्याच्या मार्गावर 10 हेक्टर जमिनीतील पिकाचे कमी जास्त प्रमाणात नुकसान झालं आहे. हा कालवा फुटून कालव्याच्या पाण्याने थेट गावच्या सीमेत असलेल्या मंदिरापर्यंत प्रवेश केला. यामुळे शेतपिकांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. शेतात लावण्यात आलेला गहू चणा हे पीक वाहून गेल्यानं शेतकरी अडचणीत सापडला. तसेच गावच्या सीमेत पाणी घुसल्याने ग्रामस्थांना देखील समस्या निर्माण झाली. सदर प्रकाराकडे लक्ष देऊन कालवा आणि शेतातील पीक पाहणी करावी तसेच शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तांबारी गावच्या शेतकऱ्यांनी केली आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. धारूर शहराची अनेक वैशिष्ट्ये सांगितली जातात. त्यापैकी प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे धारूरचा असणारा राजकोट किल्ला. बालाघाट पर्वत रांगांवर असलेला हा किल्ला इतिहासाची साक्ष देत आजही उभेद्यपणे उभा आहे. बालाघाट पर्वत रांगांवर हा किल्ला वसलेला असून या किल्ल्याच्या तिन्ही बाजूने खोल दऱ्या असल्यामुळे या किल्ल्याला नैसर्गिकरित्या संरक्षण प्राप्त झाले आहे. या किल्ल्यात एकूण 30 बुरुजे असून समुद्रसपाटीपासून या किल्ल्याची उंची 2472 फूट एवढी आहे. तर पाहूयात या किल्ल्याविषयीचा हा रिपोर्ट. बालाघाट पर्वत रांगांवर हा किल्ला वसलेला असून या किल्ल्यांच्या तिन्ही बाजूने खोल दऱ्या असल्यामुळे या किल्ल्याला नैसर्गिकरित्या संरक्षण प्राप्त झालेलं आहे. निजामशाही यांच्या मध्यांत असल्याने पूर्वीच्या काळात या किल्ल्याला विशेष महत्व प्राप्त होते. आग्र्याहून जेव्हा शिवाजी महाराजांची सुटका झाली तेव्हा मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांच्यावर मराठ्यांची बिमोडी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. तेव्हा प्रतिशिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेताजी पालकर यांना याच किल्ल्यात अटक झाल्याचं इतिहासामध्ये नमूद आहे. हा किल्ला टाकसळ आहे म्हणजेच या किल्ल्यात पूर्वीचे चलन तयार होत असत म्हणून पूर्वीच्या काळात या किल्ल्याला विशेष महत्व प्राप्त होते. धारूर शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या या किल्ल्यांची पडझड थांबवावी म्हणून अनेक वर्षापासून इतिहासप्रेमींची मागणी होती. याचाच पाठपुरावा करत माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी प्रयत्न करून 2014 साली 2 कोटी रुपयांचा निधी या किल्ल्यासाठी मंजूर केला आणि या निधीतून डागडुजीचे काम पूर्ण झाले. नंतरच्या काळात खासदार प्रीतम मुंडे आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नातून 5 कोटी रुपयांचा निधी या किल्ल्यास मंजूर झाला. यात दर्शनीय भागासह सुशोभीकरणाचे काम करण्यात आले. मात्र तरीही किल्ल्याच्या पाठीमागील भागात मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. याकडे शासन आणि पुरातत्व विभागाने लक्ष देऊन जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा आणि पाठीमागील बाजूची कामे करून या किल्ल्याला पर्यटनांचा दर्जा देण्याची मागणी इतिहासप्रेमी वर्गातून होत आहे. असलेला हा ऐतिहासिक किल्ला
दारूनगरीमध्ये डोलदारपणात उभा आहे. तरी या किल्ल्याचे शासनाने 7 कोटी रुपये निधी देऊन या किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून दिलेले आहे. तरी मागच्या बाजूस आणखीन बरेच जसे कामं राहिलेले असून इथं पर्यटक असता ओघ वाढत आहे. तरी शासनाला व पुरातन विभागाला अशी विनंती आहे की या किल्ल्याला आणखीन काही निधी देऊन मागच्या बाजूस जे तटबंदी समजली जाते अशा भिंतीचे काम करून व सुशोभित करून ह्या किल्ल्यास पर्यटनाचा दर्जा द्यावा ही आमची शासनाला पुरातन विभागाला विनंती आहे. वैशिष्ट्य सांगितली जातात, त्यापैकी प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे धारूरचा असणारा हा भुईकुट किल्ला. 2014 साली माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांनी प्रयत्न करून 2 कोटी रुपयाचा विकास निधी या किल्ल्यास मंजूर करून दिला. त्यातून डागडुटीचे कामे करण्यात आली. त्यानंतरच्या काळात खासदार प्रीतमताई मुंडे यांनी 5 कोटी रुपयाचा विकास निधी या किल्ल्यास मंजूर करून दिला. यात सुशोभन आणि दर्शनीय भागाचे कामे करण्यात आली. एकंदरीतच काय तर या किल्ल्याच्या म्हणजे कामावर 7 कोटीचा खर्च झालेला जरी असला तरी या किल्ल्याच्या मागील भागामध्ये मोठ्या प्रमाणात पडझड झालेली असल्यामुळे यासाठी सध्या निधीची आवश्यकता असल्याने यासाठी राज्य शासन आणि पुरातत्व विभागाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊन या किल्ल्याचा विकास करावा अशी इतिहासप्रेमीतून मागणी केली जात आहे. मी सतीश वाकुडे हरिभाऊ मोरेसह शालिनी प्लससाठी धारूर बीड. वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता हूँ. बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी हैं. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है. रसिक लाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूयात पुढील वृत्त. कुरळप वाळवा येथे मिनाई आश्रमशाळेतील 8 मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी यापुढे सदर गुन्ह्याबाबत आणखीन कोणास जर गोपनीय माहिती द्यायची असल्यास पोलिसांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि माहिती द्या, असे आवाहन इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर काळे यांनी केलं आहे. कुरळप वाळवा येथे मिनाई आश्रम शाळेतील 8 मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा प्रकार निनावी पत्राद्वारे 27 सप्टेंबर रोजी कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाटील, PSI पल्लवी चव्हाण यांनी चातुर्याने उघडकीस आणले. यातील मुख्य आरोपी शाळेचा संस्थापक अरविंद पवार, तालुका शिराळा आणि सहकार्य करणारे स्वयंपाकी मनीषा कांबळे या दोघांना अटक करून त्यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याचा तपास जत विभागाच्या श्रीमती शर्मिला वालावलकर आणि इस्लामपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी किशोर काळे, पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्फत पवार आणि मनीषा कांबळे यांच्या विरुद्ध 321 पानाचे दोषारोप पत्र माननीय अतिरिक्त व सत्र जिल्हा न्यायालय इस्लामपूर यांच्या न्यायालयात आज रोजी दाखल केली असून पुण्याच्या तपासात आतापर्यंत 97 साक्षीदार तपासण्यात आले आहेत. तरी पुढे सदर गुन्ह्याबाबत आणखीन कोणास गोपनीय माहिती द्यायची असल्यास त्यांनी 98 22 13 36 79 या मोबाईल नंबरवर दूरध्वनी साधून त्यांनी माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन तपास अधिकारी इस्लामपूर विभागाचे पोलीस अधिकारी किशोर काळे यांनी केलं आहे. बहुचर्चित मिनाई प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अरविंद आबा पवार राहणार मांगले तालुका शिराळा व त्या सदर गुन्ह्यात मदत करणारी शाळेची स्वयंपाकी मनीषा शशिकांत कांबळे राहणार चिकुर्डे तालुका वाळवा यांच्या विरुद्ध आज रोजी माननीय न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आलेले असून
सदर प्रकरणाच्या अनुषंगाने दिनांक 27/9/2018 रोजी पोलीस ठाण्यास प्राप्त झालेल्या निनावी पत्राद्वारे व त्याद्वारे केलेल्या चौकशीच्या अनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदरचा गुन्हा बलात्कार, बालकांचा लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास मी स्वतः तसेच तत्कालीन जत उपविभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शर्मिष्ठा वालवलकर मॅडम तसेच इस्लामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री किशोर काळेसर यांनी तपास पूर्ण केलेला आहे. सदर तपासादरम्यान माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री बोराटे सर व जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सुहेल शर्मा सर यांचं मौलाचं मार्गदर्शन सदर तपासाच्या दरम्यान लाभलेलं आहे. तसेच सदर प्रकरणी जरी दोषारोप पत्र जरी दाखल झालेलं असलं तरी गुन्ह्याचा तपास अजून चालूच असून सदर गुन्ह्याच्या बाबतीत इतर कोणास काही उपयुक्त माहिती आम्हाला पुरवावयाचे असल्यास त्यांनी खालील मोबाईल नंबर 98221336679 किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचा जो मेल आय डी आहे sdpo.islampur@mahapolis.gov.in यावरती संपर्क साधून द्यावी. सदर गोपनीय माहिती पुरवणाऱ्या इसमाचं नाव पूर्णतः गोपनीय राखलं जाईल. तसेच त्यांनी पुरवलेल्या माहितीच्या आधारे अजून याबाबत अजून चौकशी करून अजून अतिरिक्त पुरावा जर का उपलब्ध होत असेल तर त्या अनुषंगाने कोरोना दोषारोप पत्रही माननीय न्यायालयात सादर केले जाईल. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, सांगली. कराडमध्ये जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. येथे राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती दिसून आली. यावेळी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शेती उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष मोहनराव माने यांची उपस्थिती होती. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेती उत्पन्न बाजार समिती कराड आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या सहकार्याने या कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाने कृषी विभागाने उभारलेल्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या दालनास भेट देऊन माहिती घेतली. या महोत्सवात शासनाने विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल देखील उभे केले आहेत. शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले पाहिजे या दृष्टीने राज्य शासनाने माध्यमातून कृषी महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. जिल्हा कृषी महोत्सव आज कराड या ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जयंती निमित्तानं संपन्न होत आहे. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाच्या सहकार्यातून कृषी महोत्सव गेल्या वर्षीपासून या महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारनं सुरू केले आणि गेल्या वर्षी अनेक ठिकाणी कृषी महोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न झाले. त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आणि इतर वर्गानंसुद्धा मोठा सहभाग या कृषी महोत्सवामध्ये नोंदवलेला आहे. खरं बघितलं तर शेतीचं तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांना समजलं पाहिजे या भूमिकेतून राज्य सरकारनं कृषी महोत्सवाचं या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावर्षी पश्चिम महाराष्ट्रामधून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कृषी महोत्सव घेण्यात यावी अशी मागणी आता पुढे यायला लागलेली आहे. जे नवं तंत्रज्ञान येत आहे ते शेतकऱ्याला या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून निश्चितपणानं त्याचं ज्ञान मोठ्या प्रमाणामध्ये मिळेल. दुसऱ्या बाजूला नव्या बियाणाच्या जाती येत आहेत, त्या जातीसुद्धा शेतकऱ्यांना या ठिकाणी कशा मिळतील आणि वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये केलेले प्रयोग त्याची माहिती या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोचली जाणार आहे. आणि निश्चितच कृषी विभागानं सुद्धा या ठिकाणी आपल्या असणाऱ्या वेगवेगळ्या योजना त्याच्यासुद्धा चांगली मांडणी या कृषी महोत्सवामध्ये केलेली आहे आणि वेगवेगळे स्टॉल मग अगदी कीटकनाशकांच्यापासून बिये बियाणाच्यापासून ती शेती अवजारांच्यापर्यंत अशा अनेक बँकेंच्या योजना या संदर्भातली माहितीसुद्धा या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्याला आणि सर्वच वेगवेगळ्या स्तरातल्या नागरिकांना या महोत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत आहे.
शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी कराड। औरंगाबाद शेवगाव रोडवरील पैठण शहराला जोडणाऱ्या रस्त्याला दिशादर्शक फलक नसल्याने वाहन धारकांबरोबरच भाविकांची गैरसोय होताना दिसत आहे। त्यामुळे आता सार्वजनिक विभागाने दिशादर्शक फलक लावावे अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे। पाहूया त्या संदर्भातील ही बातमी। दक्षिण काशी म्हणून ओळख असणारे संत एकनाथ महाराज यांची पावनभूमी संत ज्ञानेश्वर गार्डन, त्याचबरोबर मराठवाड्याची संजीवनी असलेले जायकवाडी धरण पैठण येथे असल्याने येथे पर्यटकांची आणि भाविकांची मोठी गर्दी असते। मात्र पैठण शहराला जोडणारे मुख्य रस्त्यावर दिशादर्शक फलक नसल्याने भाविकांबरोबरच पर्यटकांची मोठी गैरसोय होत असतानाचे दिसत आहे। पैठण तीर्थक्षेत्र प्राधिकरणातून लाखो रुपये खर्च होत आहेत, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पैठण शहराला जोडणाऱ्या रस्त्यावर दिशादर्शक फलक नसल्याने भाविकांबरोबरच पर्यटकांची गैरसोय होत आहे। लवकरात लवकर दिशादर्शक फलक येथे लावावे अशी मागणी सध्या जोर धरत आहे। या ठिकाणी पर्यटक ज्यावेळेस शहागड किंवा शेवगावकडून येतात तर या ठिकाणी विचारावं लागतं की पैठण कुठं आहे, जे की हे मुख्य ठिकाण आहे पैठण इकडं प्रवेश करणारं, हा प्रवेशद्वार आहे पैठणचं। परंतु या ठिकाणी साधा दिशाफलकसुद्धा नाही किंवा पैठणकडं हे हा मार्ग जातो आहे हे सांगितलंसुद्धा नाही, त्यामुळे लोकांना सरळ जावं लागतं। कित्येक वेळेस पुढं गेल्यानंतर लोकांना वापस फिरून पैठमध्ये घुसावं लागतं किंवा औरमधून येतानसुद्धा जे नाला फाटा आहे त्या ठिकाणी सुद्धा एक फलक नाही आणि या ठिकाणी सुद्धा फलक नाही, त्यामुळे ही लोकांची होणारी गैर। शालिनी प्लस साठी सुरेश वायभट पैठण। उजनी धरणातून मराठवाड्याला बोगद्यातून पाणी देण्याला आता काँग्रेस बरोबर राष्ट्रवादीचाही विरोध आहे। यासाठी आज इंदापूर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने पळसदेव येथे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर निषेध सभा घेऊन पाणी सोडण्याला विरोध दर्शवला। जोपर्यंत उजनीच्या जलाशयात कृष्णेचे पाणी येत नाही तोपर्यंत उजनीचे पाणी सीना नदीत सोडू देणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीच्या वतीनं घेण्यात आली। लवकरच या पाण्याच्या वाटपाबाबत न्यायालयात धाव घेणार असल्याचं इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं आहे। खरंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज ह्या बोगद्याचं काम मोठ्या प्रमाणात जोरात चालू आहे आणि या बोगद्यामुळे निश्चित प्रकारे आमचा इंदापूर तालुक्यातील जी शेती आहे, ज्या उजनीकाठचे आमचे शेतकरी त्यांनी आता कुठेतरी ह्या 5-10 वर्षात त्यांचं परिस्थिती थोडी उसाचे पाण्याची परिस्थिती बरी राहिल्यामुळं शेतीमध्ये चांगल्या प्रकारचं आता शेती उत्पन्न त्यांना कुठेतरी आता मिळायला लागलेलं आहे आणि आता नुसतं त्यांचे प्रपंच थोडे स्थिरसावर होत असताना सरकारने या बाबतीत निश्चित प्रकारे चुकीची धोरण घेऊन तर खरं तर आमचं कृष्णेचं पाणी जर निर्यात आलं असतं, निर्यातलं पाणी विमेत गेलं असतं तर आमच्या कुठल्या शेतकऱ्यांना त्याला विरोध नव्हता। परंतु कृष्णेचं पाणी निरेमध्ये न येता डायरेक्ट निरा आणि बिमा जे हे काम चालू केले निश्चित प्रकारे इंदापूर तालुक्याच्या शेतकऱ्यावरती एक हा एक अन्याय आहे, हा अन्याय आम्ही कधीच खपवून घेणार नाही। प्रवीणभाई माने यांनी आज हे आंदोलन यामध्ये आम्हा सगळ्यांना एकत्र केलेलं आहे। मी तुम्हाला एक सरकारला एक विनंती करायची की जर कृष्णेचं पाणी जर निरेमध्ये आलं तर निरेचं पाणी भीमेमध्ये गेल्यानंतर या बाबतीत आम्हाला कुठं विरोध करायचा, आम्हाला शेवटी विरोध करणं आमचं हे आम्हाला विरोध कुठला करणं आमचं आम्हाला काय तो हे वाटत नाही। परंतु अजून कृष्णेचं पाणी निरेत येत नाही तोपर्यंत ही कामं चाललेत हे निश्चित प्रकारे कुठं ह्या बाबतीत आम्ही हे हाणून पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर बारामती। मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना मुस्लिम आरक्षण मिळावे या मागणीसाठी उस्मानाबाद येथे जमात उलमे महाराष्ट्र संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन देत जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। पाहूया हे वृत्त। सच्चर कमिटी आणि न्यायालय यांनी मुस्लिम समाजाला शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात दिलेले 5% आरक्षण अंमलबजावणी करावी या मागणीसाठी उस्मानाबाद जिल्ह्यात तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धीरगुडे यांनी पाठिंबा दिला। न्यायमूर्ती रंगनाथच्या नेतृत्वाखाली नेमलेला होता, त्या आयोगाने पूर्ण भारतात गल्ली गल्लीमध्ये जाऊन मुस्लिम समाजाचा सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये त्यांनी एक निश्चित केला की मुस्लिम समाजाची शैक्षणिक सामाजिक आर्थिक परिस्थिती दलितपेक्षा बिकट आहे। काय भागात तर त्यांनी मुस्लिम समाजाला SC सवलत द्यायला पाहिजे असं शिफारस केला। असं शिफारस करीत असताना जमियत उलमा महाराष्ट्रातर्फे आज आम्ही मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावा यासाठी धरणे आंदोलन केलेलं आहे। सरकार सध्या
अधिवेशन चालू आहे. अधिवेशनचा उद्देश असा होता की देश राज्याच्या विकासासाठी काय प्रश्न असतात, पण सध्याचं अधिवेशन असं वाटते अधिवेशन आरक्षणच्या विषयावरही ही चालू आहे. पण आमची जमियत उलमा संघटनातर्फे मागणी आहे, तुम्ही सगळ्याला द्या पण मुस्लिम समाजाला द्या. तुम्हाला माहीत असेल जेव्हा जेव्हा मराठा समाजाचे आरक्षणाचे मेळावे धरणे आंदोलन झाले त्यावेळेस सगळे मुस्लिम समाजाने त्याला पाठिंबा दिला. पण दुर्दैवाची गोष्ट आहे, सरकारचे कानावरही एक लक्ष येत नाही की मुस्लिम समाजाचा आरक्षण कधी जाहीर करणार. ओ सध्या परिस्थिती अशी आहे, आमचे CM माननीय मुख्यमंत्रीने सांगितले की मराठा समाजाला 1 डिसेंबरला जल्लोष करायचा. अहो आम्ही कधी जल्लोष करायचा? आमचं एक तर डेट सांगा, 2 सांगा, 3 सांगा, 4 सांगा. ह्या अधिवेशनमध्ये मुस्लिम समाजाला 5% आरक्षण मिळालंच पाहिजे. शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद. बार्शी मालवंडी रोडवर सोडी गावात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली आणि एका ज्येष्ठ नागरिकाचा यामध्ये मृत्यू झाला आहे. वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली ही खड्ड्यात आदळल्यानं ती उलटली आणि दरम्यान ट्रॉलीच्या बाजूने चाललेल्या येडबा शिवबा डोईफोडे यांच्या अंगावर ती ट्रॉली पडली आणि या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. 23 नोव्हेंबरला सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास येडबा डोईफोडे हे शेतातून घरी रस्त्याच्या डाव्या बाजूने येत होते. पाठीमागून रस्त्याने एक ट्रक येत होता. हा ट्रॅक्टर उसाने भरलेल्या 2 ट्रॉलींसह येत होता. तेव्हा ट्रॅक्टर चालकाकडून रस्त्यावरील एका खड्ड्यात ट्रॅक्टर जोरात आदळला आणि उसाने भरलेल्या या दोन्ही ट्रॉल्या पलटी झाल्या. त्याचवेळी रस्त्याच्या बाजूने घरी जात असलेले सुरडी गावातील ज्येष्ठ नागरिक येडबा शिवबा डोईफोडे वय 68 यांच्या अंगावर ह्या ट्रॉल्या पलटी झाल्या. त्यावेळी गावातील काही लोकांनी ऊस बाजूला सारून त्यांना बाहेर काढले, मात्र सदर व्यक्ती ऊसाखाली दबून मयत झाल्याचं निदर्शनास आलं. या ट्रॅक्टर चालकाविरुद्ध बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी वयोवृद्ध इसम आहेत येलबा डोईफोडे म्हणून, ते त्यांच्या शेतात चाललेले होते. त्यावेळेस माडा वैरक्ते माडा रोडवरती जात असताना एक ट्रॅक्टरवाला पाठीमागून आला, उसाने भरलेला ट्रॅक्टरवाला होता. त्याच्या हायगाईने निष्काळजीपणामुळे त्याची ट्रॉली पलटी झाली आणि त्या ट्रॉलीच्या उसाची ट्रॉली त्या उसाखाली वयोवृद्ध इसम सापडली आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या मुलाच्या तक्रारीवर गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपी अटक आहे आणि सध्या शांतता आहे. बाकी ट्रॅफिक वगैरे सगळे क्लिअर केलेली आहे आणि शांतता आहे. जी काही कारवाई कायदेशीर कारवाई होईल, गुन्ह्यात जी आवश्यक आहे ती पूर्णपणे कायदेशीर कारवाई होईल. शालिनी प्लस साठी समाधान चव्हाण, बार्शी. धारूर शहरापासून जवळच असलेल्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या आवारात दुपारी अचानक आग लागली आणि महावितरण कार्यालयाच्या परिसरात भीषण आगीचे तांडव पाहायला मिळालं. यात कार्यालयातील मीटरसह अन्य साहित्य जळून खाक झालं आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दुपारच्या सुमारास वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या आवारात अचानक आग लागली आणि काही वेळातच आगीने रुद्ररूप धारण केल्याने धुराचे लोट उठले होते. आग लागल्याची समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. यावेळी अग्निशामक दलाला देखील पाचारण करण्यात आले होते. या आगीत कार्यालयाच्या आवारात असणाऱ्या विजेचे जुने मीटर आणि अन्य साहित्य जळून खाक झाले. यावेळी अग्निशामक दलाचे कर्मचारी आणि वीज वितरण कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तब्बल 2 तासांच्या प्रयत्नांनंतर आग विझवण्यात अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आलं. शालिनी प्लस साठी हरिभाऊ मोरे, धारूर. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथे एकाच कुटुंबातील 3 जणांचा शॉर्ट सर्किटमुळे 6 एकर उजळून खाक झाला. यामध्ये ड्रीप पाईप सह शेती उपयोगी साहित्य देखील जळाले आहे. सावरगाव येथील सत्यप्रेम, चंद्रकांत, गणेश जगताप हे तिघेही भावंड एकजुटीने शेती करतात. यावर्षी त्यांनी शेतात ऊसाची लागवड केली होती. ऊस गाळप होण्याकरता तयार होता. या शेतातून विद्युत मुख्य वाहिनी जाते. वाऱ्याच्या झटक्याने या तारांमध्ये घर्षण होत होते, पण याकडे विद्युत महावितरणाच्या अभियंत्यांनी लक्ष घातले नाही आणि त्याचा फटका या शेतकऱ्यांना बसला. ही तार दुपारी अचानक तुटली आणि एकमेकाला घर्षण होऊन पेट घेतला. घर्षणाचे लोळगे उसाच्या फळात पडल्यानं उसाने सर्वत्र पेट घेतला आणि यामध्ये पाहता पाहता सर्वत्र आगीने उग्र रूप धारण करून सर्व ऊस जळून खाक केला.
उजोमाने यावे याकरता 6 एकरात ड्रीप अथरले होते. यासाठी मोठा खर्च केला. मात्र शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत एका 6 एकरातील ड्रीप जळून खाक झाले आहे. यामुळे ही भावंडे हतबल झाली असून आर्थिक मदत मिळावी अशी त्यांनी मागणी केली आहे. कमी पाणी असल्यामुळे आम्ही ठिबक सिंचन केली आणि ती संपूर्ण करून घेण्यामुळे आधी दुष्काळी परिस्थिती आहे, त्याच्यामुळे शासनाने आम्हाला मदत करावी. शालिनी प्लस साठी सुभाष बोराडे, बीड. बातम्यांच्या शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्स वर. राम मंदिर कधी उभारणार, तारीख सांगा, उद्धव ठाकरेंचा सरकारला अल्टिमेटम. भीम आर्मी बहुजन युथ संघटनेचा बसपाशी संबंध नाही, लोकांच्या भावनांशी ते खेळत आहेत, मायावती यांचे वक्तव्य. क्वात्रोची आणि अँडरसन हे राहुल गांधी यांचे मामा, पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर टीका. मराठा आरक्षणाच्या नावाखाली सरकारकडून फसवणूक, शरद पवार यांची फडणवीस सरकारवर टीका. पंढरपूरच्या विठुरायाला भक्ताकडून 37 लाखांचा सोन्याचा हार अर्पण. त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने विठुरायाच्या गळ्यात घातला 73 तोळ्याचा हार. आणि बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.